एरवी नवऱ्यानं छळलं म्हणून महिला तक्रारी करतात, पोलिसात जाऊन मदत मागतात, पण आता पुरुषांचा देखील छळ होऊ लागलाय. अगदी पोलीस ठाण्यात दाद मागण्याची वेळ या बिचाऱ्या पुरुषांवरती आली आहे. बायकोच्या त्रासाला कंटाळले नवरे. आम्हाला बायको पासून वाचवा. पत्नी पीडित नवऱ्यांची काकुळतीची हाक. एक दोन नव्हे, औरंगाबाद मधल्या तब्बल 200 अधिक नवरोबांनी आपल्या पत्नी विरुद्ध तक्रारी केल्या. भरोसा तक्रार सेल मध्ये. खर तर पीडित महिला आणि मुलांसाठी हा सेल सुरू करण्यात आला. तिथं आता बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या नवऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. माझी बायको माझा छळ करते, माझी बायको मला समजून घेत नाही, आई वडिलांसोबत राहायला नकार देते, मोबाईलच्या नादात संसाराकडे दुर्लक्ष होतंय, सासरची मंडळी माझा छळ करतात, सासू सासरे बायकोला नांदायला पाठवतच नाहीत, अशा एक ना अनेक तक्रारी. माझा बायकोला मी नांदायला तयार आहे, सगळं आहे, पण त्याच्यात माझे जे सासरा आहे आणि सासू आहे, सासरा मला मार आणण्याची धमक्या देतो आणि सासू पण कधी पण येऊन मुलीला घेऊन जातात. मला न विचारता घेऊन गेल्याचं माझं हे भांडण्याचं कारण आहे. यातल्या काही तक्रारी समुपदेशनानं सोडवण्यात पोलिसांना यश आलं. काही प्रकरणात मात्र परिस्थिती काडीमोडापर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे पोलिसांना देखील मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागतीये. सध्या पुरुषांच्या देखील तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. पुरुषांच्या तक्रारींमध्ये पतीचा म्हणजे जो इथे अर्जदार आहे यांची हीच तक्रार जास्त प्रमाणात माझ्याकडे पाहण्यात आलेली आहे की पत्नीच्या माहेरच्यांचा हस्तक्षेप हा जास्त प्रमाणात असतो. केवळ कायद्याचा दंडुका दाखवून सगळेच प्रश्न सुटत नाही. संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी पोलिसांनाही सामोपचाराचा मध्यम मार्ग स्वीकारावाच लागतो. पण वाढत्या तक्रारींमुळे पोलिसांचीही डोकेदुखी कमालीची वाढली आहे, एवढं नक्की. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.